मी सध्या आय आय टीच्या सेकंड इयरमध्ये शिकत आहे. तर आय आय टीमध्ये असताना मी ज्यावेळेस पहिल्या वर्षी आय आय टीमध्ये गेलो त्यावेळेस आम्हा सर्व मुलांचे कोर्सेस सेम असायचे आणि एक कॉम्पिटिशन आहे ए एस एम ई एच डी सी म्हणून, ती जिचं ॲग्रिगेट आहे ती अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स. ती स्टुडंट डिझाईन कॉम्पिटिशन असते जी पूर्ण मेकॅनिकली बेस असते आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये असं असतं की ते एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देतात आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटनुसार आपल्याला एक मशीन बनवायची असते की जे ते टास्क कम्प्लीट करेल. त्या मशीनवर काही कन्स्टंट असतात, त्यानुसार आपल्याला ते बनवायचे असते. तर 2017 असं प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं की मशीनने 5 टास्क कम्प्लीट केल्या पाहिजे, ज्या की 20 मीटर स्प्रिंट, स्टेअर क्लाइम्बिंग, गोल बॉल हिट, टेनिस बॉल थ्रो, वेट लिफ्ट, अशा 5 टास्क होत्या. आणि त्या टास्क आणि ही कॉम्पिटिशन दोन लेवलवर होते. पहिली लेवल असते जी जगामध्ये तीन ठिकाणी होते. तर भारताची लेवल भारताची कॉम्पिटिशन होती एशिया लेवलवर, ती जयपूरमध्ये झाली मार्च 2017. तिथं आम्ही आय आय टी बॉम्बेनी आमच्या आय आय टी बॉम्बेला रिप्रेझेंट केलं आमच्या टीमने, तर तिथं आम्ही फर्स्ट आलो. सेकंड लेवल होती ती होती यू एस एमध्ये फ्लोरिडा प्रांतात, तर तिथं आमची 8 लोकांची टीम होती जे आम्ही 2 नोव्हेंबरला गेलो होतो. 5 नोव्हेंबरला कॉम्पिटिशन होती, तर तिथंसुद्धा जगातून बेस्ट 8 टीम्स आल्या होत्या, पहिल्या लेवलमधून सिलेक्ट झाल्या होत्या ज्या. तर तिथंसुद्धा आम्ही फर्स्ट आलो आणि खूप आनंदाची गोष्ट की आम्ही भारत या कॉम्पिटिशनमध्ये पहिल्यांदाच प्रथम आलेला आहे. कुठला आहे गाव आणि कुठलं? मी प्रॉपर केतूर गावातून आहे, जे करमाळा तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, सोलापूर जिल्हा आहे. आणि माझं प्राथमिक शिक्षण आमच्याच गावात झालं आणि पुढे मी कर्जतला शिकलो, नंतर मी नवोदयला गेलो आणि आत्ता आय आय टीमध्ये शिकतोय मी. तर अजून आणि तू काय सांगशील आय आय टीत येणे संदेश तुझ्यासारख्या अनेक मुलांना वगैरे? हा, मी मुलांना म्हणजे मी या कॉम्पिटिशन करत म्हणजे कॉम्पिटिशनच्या दरम्यान या पिरियडमध्ये मी खूप काही शिकलो. तर मी मुलांना बेसिकली 4 गोष्टी सांगेल. बिलीव इन युअर सेल्फ. सेकंड थिंग इज वर्क सुपर हार्ड. थर्ड थिंग इज रिअली लाईक व्हॉट यू डू. अँड फोर्थ थिंग इज नेवर गिव अप.